सर्वप्रथम सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून तसेच उपस्थित मान्यवर आणि व्यासपीठ त्यांना वंदन करून सांगतो. जसे की साहेब आपण सांगितलं की जरी आडनावाने मी झा असलो आणि माझं नाव जरी म्हणजे नावाप्रमाणे मी बिहारचा असलो तरी मी नेहमीच मानतो की जातीचा नसलो तरी मी या मातीचा आहे आणि महाराष्ट्र धर्म हा माझ्यासाठी सर्वोपरी असणार आहे, राहणार आहे आणि हे माझ्या रक्तात आहे. या व्यतिरिक्त जर आपण बोलाल तर मनसे पक्ष हा नेहमी आपण बोलतो राजसाहेबांनी हे संस्काराचा पक्ष बनवलेला आहे आणि मनसे पक्षात आम्ही कधीही राजकारण करत नाही, आम्ही नेहमी समाजकारण करतो. आणि या समाजकारणाचं उदाहरण जर आपण बघाल तर रेश्माताई आणि स्वप्नील यांनी हे इथे प्रस्तुत केलेलं आहे, चांगलं उदाहरण आहे. कारण या प्रभागाची रचना जर आपण बघाल तर या प्रभागामध्ये मराठी व्यतिरिक्त इतर समाजाचे लोकंसुद्धा आहेत. रेश्माताई तसे स्वप्नील यांचा पाठिंबा आहे आणि ते आवर्जून, मी बघितलं आहे माझ्या निदर्शनात आलं की आवर्जून ते सत्यनारायणची पूजेला तसेच भंडाऱ्याला येत आहेत. आणि जर आपण असं बघितलं रेश्माताईंचं किंवा स्वप्नीलचं जर आपण बघितलं तर त्यांचं व्यक्तिमत्व या प्रभागात असं आहे की ते नगरसेवक नसताना सुद्धा इकडची जे कामं आहेत ते त्यांच्या एका फोनवरती किंवा एका लेटरवरती होतं. तुम्ही विचार करू शकता जर रेश्माताई जर या प्रभागातून निवडून आला तर तुमचा किती चांगला काम होऊ शकतो. तर सगळ्यांना ही विनंती की आपण रेश्माताई आणि स्वप्नील हे तर आपल्याबरोबर आहेतच आणि त्यांनी जे न्याय मंदिर उघडलं आहे त्यांचं जे ऑफिस आहे आणि नुकतंच साहेबांनी आम्हाला सांगितलं आणि ते राजसाहेबांचा आदेश आहे की आपलं जे ऑफिस आहे, आपलं जे कार्यालय आहे त्याला दुकान नका होऊ देऊ, त्याला न्याय मंदिर करा. आणि रेश्माताई, स्वप्नील तसेच मीराभाईंचं जे सर्वांनी ते आम्ही जपत आलो आहे आणि आम्ही जपतो आहे. त्यामुळे जे राजसाहेबांचं जे संस्कार आहे आमच्यावरती राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करायचं हे येथे धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मीराभाईंचे सर्व कार्यकारी व सर्व कार्यकर्ता नेहमी तत्पर असतात. आणि समाजात जेव्हाही कधीही कोणाला कोणत्याही समाजात असो जर त्यांना गरज लागत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी असतो. एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.